धर्मवीर हा चित्रपट 13 मे 2022 पासून चित्रपट गृहांमध्ये लागलेला आहे. पहिल्या दिवसापासून प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करत आहेत. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटामध्ये आपल्याला आनंद दिघे जे आहेत शिवसेना प्रमुख नेते होते ठाणे जिल्ह्याचे, त्यांची जीवनकथा त्यांची बायोग्राफी आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो. खूप साऱ्या ठिकाणी चित्रपटांचे आणखी शोज जे आहेत हाऊसफुल जात आहेत, त्यामुळे चित्रपटाचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, चित्रपटाचे जे थिएटर ओनर आहेत, ते या चित्रपटाला आणखीही जे आहेत शोज देतच आहेत व चित्रपट बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करतच आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये चित्रपटाची 20 दिवस ची टोटल कमाई पाहूयात. हा चित्रपट जायचा तर 2022 मधील दुसऱ्या नंबरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट झालेला आहे. पहिल्या नंबरवरती सध्या पावनखिंड हा चित्रपट कायम आहे व दुसऱ्या नंबरवरती या चित्रपटाने झोंबीवली चित्रपटाला मागे सर्वात दुसरे स्थान जे आहे ते मिळवलेले आहे. आता या चित्रपटाचे जर लीडकास्ट पहिले आपण, या चित्रपटामध्ये आपल्याला आनंद दिघे यांच्या भूमिकेमध्ये प्रसाद ओगचे दिसलेले आहेत. आनंद दिघे यानंतरच आणखी वेगवेगळे मराठी कलाकारही या चित्रपटांना आपण पाहू शकतो की ज्यांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. प्रसाद ओके आणि आनंद दिघे यांची भूमिका एकदम चांगल्या प्रकारे जी आहे या चित्रपटामध्ये पार पाडलेली आहे. एकदम हुबेहूब अशी भूमिका प्रसाद ओके यांनी आहे या चित्रपटामध्ये पार पाडलेली आहे. त्यासोबत चित्रपटाचे जर आपण दिग्दर्शन पाहिलं तर प्रवीण तडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. चित्रपटाला 400+ स्क्रीन काउंट जो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला होता, जे की एक चांगला स्क्रीन काउंट आपल्याला म्हणावं लागेल एक रिजनल सिनेमाच्या मध्ये. आता चित्रपटाचे जर बजेट पाहिले तर 7 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे, जे की एक चांगले बजेट म्हणावे लागेल. चित्रपटाचा जनर बायोग्राफिकल ड्रामा असा आहे. आता चित्रपटाचे बजेट तर सांगितले, म्हणजे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जर आपण पाहायला गेलं तर 13 कोटी 87 लाख रुपये चित्रपटाने आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये कमाई केली होती, जे की एक रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाने जवळपास 6.5 कोटी रुपयांची कमाई जी आहे ती केली होती. आता डायरेक्ट मी तुम्हाला 19 आणि 20 दिवसाची कमाई सांगतो. 19व्या दिवशी चित्रपटाने जवळपास 29 लाख रुपयांची ॲप्रॉक्झिमेट कमाई करू शकतो किंवा केलेली आहे. तर आपण 20व्या दिवशी जर चित्रपटाची कमाई पाहिली तर 20व्या दिवशी चित्रपट जवळपास 28 लाख रुपयांची कमाई करत आहे. 19 आणि 20 दिवस आणि असे टोटल आपण जर चित्रपटाची पूर्ण 20 दिवसांची कमाई जर पाहिली तर 23.5 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने आपल्या 19 दिवसामध्ये केलेली आहे. एखादा कोटी किंवा 50 लाख रुपये कलेक्शन मागेपुढे होऊ शकते, कारण की मराठी चित्रपटाचे एक ॲप्रॉक्झिमेट कलेक्शन सर्व ठिकाणी अवेलेबल असते. हिंदी सिनेमासारख्या चित्रपटाचे सर्व टोटल जे ऑफिशियल कलेक्शन जे आहे सहसा अवेलेबल होत नाही. तरीही मी तुम्हाला एक कलेक्शन सांगत की चित्रपटने आपल्या 20 दिवसामध्ये जवळपास 23.5 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे, जी की एक रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई आहे व मराठी इंडस्ट्रीमधील 2022 मधील दुसऱ्या टप्प्याची सर्वात जास्त कमाई आहे. ज्यावेळी हिंदी सिनेमातील एकही चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करू शकत नाही आहे, त्यावेळी मराठी चित्रपटाचे आहेत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर करत आहेत. बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर हिट ठरत आहे व चांगली कमाई जी आहेत आणखी करतच आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.